शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आपण बहुतांश जणांनी आता कापूस देऊनच टाकला असणार आहे, त्यात काही शंका नाही, कारण मे महिना सुरू झालेला आहे। परंतु मोजके काही शेतकरी असे पण आहे की ज्यांच्याकडे अजून सुद्धा कापूस शिल्लक आहे, भाववाढीची अपेक्षा त्यांना आहे आणि कापूस द्यावा की ठेवावा या चिंतेत सर्वजण आहे। तर तुमच्या सर्वांचे शंका, जे काही कापूस दर वाढणार की नाही वाढणार या सगळ्या गोष्टीवरती काय येत्या काळामध्ये काय गणित आहे, तर या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टकटमध्ये आढावा घेणार आहोत। शॉर्ट बट स्वीट 3 मिनिटाच्या आतमध्ये बोलतोय, तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की आपल्याला दररोज शेतीविषयक माहिती जी काही पाहिजे असेल, तर ती माहिती जाणून घ्यायची असेल, तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या। एकदा तुम्हाला वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये ताजे कापसाचे बाजार भाव काय चालू या संदर्भात थोडक्यात माहिती देतो। मित्रांनो, देऊळगाव राजा 7605, वरोरा 7350, वरोरा माडेली 7350, वरोरा कांबडा 7350, हिंगणा 7200, एकमेव बाजार समिती अकोटा अकोला आहे, ज्याच्यामध्ये 7900 पर्यंत बाजार भाव मिळताना दिसत आहे। पण ते पण जास्तीत जास्त सर्वात हायस्ट भाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा कमी क्वालिटीच्या कापसाला कमी भाव मिळताना दिसतोय, परंतु सर्वात जास्त बाजारभाव अकोटाकोल्याला मिळताना दिसतोय। बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असा पण असतो हे आपले बाजारभाव बघून की आमच्याकडे तो भाव नाही, मग हे भाव खोटे आहे का? तर तसं नाही बिलकुल मित्रांनो, मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगत आलेलो आहे, आता पण सांगतोय की सर्वत्र सारखे बाजारभाव नाही। यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधावस्था तयार होते की हे जे यूट्यूबवरले जे व्हिडिओ असतात किंवा यूट्यूबवरले जे काही माहिती असतात, तर ती माहिती खरी असतात का? तर मित्रांनो, बाकीच्यांचं मला माहीत नाही, परंतु माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी मी सांगितलेले बाजारभाव 1% सुद्धा खोटे नाही असेल, तर तुम्ही थेट बाजार समितीसोबत संपर्क करून विचारू शकता, आपण अपडेट घेऊनच तुम्हाला माहिती देतो। चला तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की खास करून कापसाचे येत्या काळामध्ये काय गणित आहे, शेतकरी मित्रांनो, मागे आपण एक अंदाज दिला होता पहा की मे महिन्यामध्ये कापूस दरवाढीची शक्यता आहे थोडीफार, पण त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जर पूर्ण बघितलं असेल तर आपण हे सांगितलं होतं की मोठ्या दरवाढीसाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटचा त्या ठिकाणी प्रभाव असणार आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर जास्त मोठे दर वाढले तर कापसाचे चांगले दर आपल्याला मे महिन्यात मिळतील, परंतु इतर जे काही लोकल स्तरावरती आवक कमी होऊन आपण विचार केला तर की आवक कमी होऊन 100-150 रुपयाचा बदल होऊ शकतो, परंतु झालंय काय मित्रांनो, मे महिना सुरू होत असतानाच नेमकं आंतरराष्ट्रीय मार्केटमधील बाजार हे कमी झाले। इराण इस्रायलमधले युद्ध जे आहे काय, तर ते त्या याचं प्राथमिक म्हणजे मुख्य कारण आहे, आणि त्याच्यामुळे जवळपास आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 30 सेंटने बाजार हे कमी झाले, आणि त्याचा परिणाम थेट असा झाला की भारतीय कापूस जो इतर देशाच्या तुलनेमध्ये स्वस्त कापूस आहे, तर इतर देशाच्या कापसाची आणि भारतीय कापसाची जवळपास एकाच रेंजमध्ये लेवल येऊन पोहोचली, आणि मे महिन्यामध्ये जे काही भाव वाढायला पाहिजे होते तर ते भाव न वाढता त्या ठिकाणी थोडेसे कमी झाले, किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सद्यस्थितीला आहे ते रेंज स्थिरावलेली आहे। तर येत्या काळामध्ये आपल्याला जर समजा कापसाचं भाव वाढन का नाही वाढन यावरती जर विचार करायचा ठरला, तर हे बघा, आवक कमी होऊन फक्त थोड्याफार दरात सुधारणा होऊ शकते, परंतु त्यात पण आता शेतकऱ्यांकडे जो फरतळ कापूस आहे, कापसाची क्वालिटी आहे, ती एक बघितली जाईल। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोठी त्या ठिकाणी सुधारणा होण्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केटच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमधून अशी काही विशेष बातमी आपल्यापर्यंत अजून काही आली नाही, आली तरी मी सांगण्याचा प्रयत्न करेल, परंतु शेतकरी मित्रांनो, जेवढी माहिती आपल्यापर्यंत येते तेवढी माहिती प्रामाणिकपणे तळमळीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो, हाच हेतू आहे। यामध्ये म्हणजे मी पण एक स्वतः एक शेतकरी आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो। बस या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असेल तर 100% कमेंट करा, तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद।